नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नो टेन्शन नो टेन्शन ऑफ एच एस सी इंग्लिश एक्झामिनेशन आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे ना आपल्या सोबतीला जाधव ऑनलाईन एज्युकेशन मग टेन्शन खलास विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बघा आपल्याला समोर दिसतंय तेवढं उत्तर लिहिल्यानंतर जर आपल्याला मिळणार असतील चार पैकी चार गुण तर आपल्याला पहावा लागेल हा संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ चला तर आपण पाहूया आजच्या भागाविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थी मित्रांनो एच एस सी इंग्लिश ऍक्टिव्हिटी सीट म्हणजेच बारावीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी सीटमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या परिषद आपल्याला या वर्षीपासून आहेत सोळा गुण सोळा गुण आणि या सोळा गुणांपैकी आपण आज पाहणार आहोत चार मार्कांविषयीची माहिती आणि याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत चार आणि चार आठ मार्कांची माहिती आजच्या भागामध्ये आपण क्वेश्चन फोर सी फोर मार्क्स याची चर्चा करणार आहोत क्वेश्चन चौथा सी मध्ये विचारलं जातं स्पीच रायटिंग आणि याला ऑरस्त कम्पेअरिंग आणि याला ऑर असत एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल प्रश्न चौथा सी मध्ये तीन घटक तीन प्रश्न तीन ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जातात आणि याच्यापैकी फक्त आणि फक्त एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहावं लागतं कोणत्या आहे त्या तीन ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे स्पीच रायटिंग आणि स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लेखन त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी असते स्पीच रायटिंगला ऑर कम्पेरिंग आणि कम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालन आणि सूत्रसंचालन याला ऑरस्त एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे कल्पना विस्तार या तीनही घटकांचे मुद्दे हे, हे तीनही घटक आपल्या प्रश्नपत्रिकेत दिले जातात आणि या तीनपैकी एका प्रश्नावर एका ॲक्टिव्हिटीवर आपल्याला उत्तर लिहायचं असतं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लेखन स्पीच रायटिंग करत असताना कोण मुद्द्यांचा विचार करावा लागतो त्या गोष्टींचा आपण अगोदर विचार करूया याच्यामध्ये आपल्याला भाषणाची सुरुवात भाषणाची सुरुवात ही अतिशय योग्य प्रमाणे करावी लागते त्याच्यानंतर भाषणाचा जो मुख्य विषय आहे याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार परिच्छेदामध्ये तो मुख्य विषय योग्य पद्धतीने समजावून सांगावा लागतो याच्यामध्ये आपल्या आपल्याला वापरावी लागतात कोट्स किंवा स्लोगन्स तसेच आपल्या भाषणाची भाषा ही करेक्ट असायला पाहिजे त्यातील वाक्यरचना ही योग्य असायला पाहिजे बिंचूक असायला पाहिजे आणि भाषणाची क्लोजिंग ॲड्रेस म्हणजेच भाषणाचा सेवट हा योग्य शब्दांनी केला पाहिजे याच्या माहिती आपण आता घेणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आता एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत आणि ती ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन फोर सी राईट स्पीच टू बी डिलिवर्ड अमंग युअर क्लासमेट्स रिगार्डिंग ब्लड डोनेशन रक्तदानाच्या संबंधित भाषण तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांच्या समोर द्यायचं आहे त्याच्यासाठी भाषण लिहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मी आठवण करून देऊ इच्छितो आपण आत्ता अभ्यास करतोय तो आपले ऍक्टिव्हिटी प्रश्नपत्रिकेमधली ऍक्टिव्हिटी सीटमधली क्वेश्चन फोरमधली सी क्वेश्चन फोर मधली सी पक्कं लक्षात ठेवा आता आपण जो प्रश्न बघितला आहे त्याचं आपण आता उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतोय ॲक्टिव्हिटीचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं उत्तर लिहित असताना आपल्याला वरती शीर्षक लिहावं लागतं ब्लड स्पीच ऑन ब्लड डोनेशन काय लिहावं लागतं स्पीच ऑन ब्लड डोनेशन आणि याच्यामध्ये आपण भाषणाची सुरुवात करू शकतो ऑनरेबल प्रेसिडेंट रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो याच्या नंतरची ओळ आपण लिहायचे आहे त्याच्या पुढेच कामा देऊन टुडे आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय व्ह्यूज ऑन द टॉपिक ऑफ ब्लड डोनेशन आज मी आपल्यासमोर रक्तदान या विषयावर माझे विचार प्रकट करत आहे माझे विचार मांडणार आहे पुढची वेळ आपण लिहू शकतो आपल्याला लिहिता येईल भाषणामध्ये फ्रेंड्स आय होप दॅट यू विल हियर माय स्पीच सायलेंटली विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे माझं भाषण तुम्ही शांतपणे ऐकाल विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही भाषणामध्ये या ज्या सुरुवातीच्या ओळी आहेत त्या आपल्याला लिहाव्या लागणार आहेत लिहायच्या आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी हा जो विषय लिहिलेला आहे इथं कोणता विषय आहे ब्लड डोनेशन फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये जो विषय दिलेला असेल त्या विषयाचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल आणि बाकीचा संपूर्ण भाग जशास तसा ठेवायचा आहे आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचं वाक्य आता पॅरेग्राफ बदलायचा आहे आणि पहिलं वाक्य लिहायचंय फ्रेंड्स वी हॅव ओनली वन लाईफ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळतं पुढचं वाक्य अस मेक आवर वन लाफ मोर मिनिंगफुल बाय डोनेटिंग ब्लड अस मेक आवर वन लाह मोर मिनिंगफुल बाय डोनेटिंग ब्लड आपण आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया रक्तदान करून पुढची ओळ आहे ब्लड डोनेशन इज द मदर ऑफ ऑल डोनेशन्स रक्तदान हे सर्व दानांचही जननी आहे म्हणजे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे पुढची वळ आपण त्याच्यानंतर लिहायची आहे आणि ती म्हणजे ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन डायरेक्टली गिव्ज लाहीव टू अनदर ह्युमन बीइंग रक्तदानामुळे प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान हे मिळत असतं त्याच्यानंतर पुढचं वाक्य लिहायचंय आपल्याला इट इज नॉट ओनली सेव्ह वन इंडिविजुअल बट ऑल्सो द एंटायर फॅमिली ऑफ दॅट इंडिविजुअल पर्सन आपण रक्तदानाने फक्त एकाच व्यक्तीचं जीवन वाचवत नाही तर त्याच्या बट ऑल्सो द एंटायर फॅमिली ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल पर्सन तर त्याच्यावर आधारित असलेल्या सर्व कुटुंबाचं जीवन आपण वाचवत असतो एवढं रक्तदानाचं महत्व आहे असं आपण लिहू शकतो याच्यानंतर आपण पुढची ओळ लिहायची आहे आणि ती म्हणजे आपण पॅरेग्राफ बदलायचा आहे परिच्छेद बदलायचा आहे आणि त्याच्या पुढची ओळ लिहायची आहे वन कॅन डोनेट ब्लड थ्राईस इन अ इयर कोणताही व्यक्ती हा वर्षातून तीनदा रक्तदान करू शकतो पुढची ओळ आहे द डोनेटेड ब्लड विल बी थरली चेक्ड अँड अप इन अ सेक्युअर्ड फॉर्म ऑफ फॉर्म फॉर डोनेटिंग ब्लड जे रक्तदान केलं जातं ते रक्तदान पूर्णपणे चेक केलं जातं आणि अँड स्टुड अपिन अ सेक्युअर्ड फॉर्म ऑफ डोनेटिंग ब्लड आणि ते सुरक्षितपणे ठेवलं जातं त्याच्यानंतर पुढची ओळ आहे अ पर्सन मस्ट हॅव अ वेट ऑफ ॲट लिस्ट फोर्टी फाईव्ह के जी म्हणजे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वजन हे पंचेचाळीस किलो असायला पाहिजे पुढची ओळ आहे मेनी पीपल हॅव मिसअंडरस्टँडिंग अबाउट ब्लड डोनेशन बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये रक्तदानाविषयी काही गैरसमजुती आहेत पुढचं वाक्य आहे आता पॅराग्राफ बदलायचं आहे दे फील बाय डोनेटिंग ब्लड दे विल फॉल सिक बट इट इज नॉट लाईक सो बऱ्याच व्यक्तींना वाटतं आपण रक्तदान केल्यानंतर आजारी पडू परंतु हे चुकीचं आहे तसं काही खरं नाही हे खोट आहे त्याच्यानंतर पुढची वळ घ्यायची आहे द डोनेटेड ब्लड विल बी ॲटोमॅटिकली जनरेटेड बाय आवर बॉडी सेल्फ विद इन फोर टू फाईव्ह आवर्स आफ्टर डोनेटिंग ब्लड आपण रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये चार ते पाच तासामध्ये आपलं रक्त जेवढं आपण दिलेलं रक्त आहे तेवढं रक्त तयार होत असत त्याच्यानंतर आपण पुढची ओळख पाहतोय कार्यक्रम बदलायचा आहे अ पर्सन विल बी प्रोहिबिटेड फ्रॉम डोनेटिंग ब्लड इफ वन ड्रिंक अल्कोहोल ड्यूरिंग द लास्ट सिक्स आवर ज्या व्यक्तीने गेल्या सहा तासापूर्वी मद्यपान केलेलं आहे अशा व्यक्तीला रक्तदान करण्याची परवानगी दिली जात नाही म्हणजेच मद्यपान केलेल्या व्यक्तीचं रक्त घेतलं जात नाही पुढची ओळ सो म्हणून फ्रेंड्स लेटस पुट आवर हँड्स टुगेदर अँड मेक अ प्रॉमिस टू डोनेट ब्लड अॅट लिस्ट वन्स इन अ इयर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकत्र येऊया आणि वर्षातून कमीत कमी एकदा तरी रक्तदान करण्याचं वचन घेऊया अशा पद्धतीनं आपण भाषण लिहू शकतो आणि भाषण संपायच्या वेळेला शेवटी लिहायचं थँक्यू फॉर लिसनिंग माय स्पीच सायलेंटली विद्यार्थी मित्रांनो आपण माझं भाषण शांतपणे ऐकलात याच्याबद्दल धन्यवाद म्हणायचं आणि जागेवर जाऊन बसायचं विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर वारंवार येणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला आहे सबस्क्राईब आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनही हळूच टच करायचंय म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपलं संपूर्ण भाषण या ठिकाणी दिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो पुन्हा पुन्हा वाचा आणि परीक्षेची तयारी करा विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद 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 पुन्हा भेटूया